नमस्कार. मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सिडकोतर्फे हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने हेटवणे जलवाहिनीवरील सर्व गावांसह द्रोणागिरी, JNPT, उलवे, खारघर, तळोजा, नोडना होणारा पाणी पुरवठा उद्या सकाळी 9 वाजेपासून ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. प्रभावित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून या कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. आमदार महेश बालदी मित्रमंडळ रसायनी विभागाच्या वतीने उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत मोहपाडा येथील भव्य मैदानावर रसायनी कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अर्थात रसायनी यूथ फेस्टिवल 2024 आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उद्या सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या महोत्सवाच्या अनुषंगाने विविध कला क्रीडा आणि सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी दर्शकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. उद्या आमदार श्री 2024 शरीर सौष्ठव स्पर्धा 6 जानेवारीला दर्या आमची दौलत हे आगरी कोळी नृत्य, 7 जानेवारीला भोजपुरी आणि हिंदी नृत्य, 8 जानेवारीला महाराष्ट्राची लोकधारा, 9 जानेवारीला हळदी कुंकू आणि चला जिंकू या पैठणी कार्यक्रम, 10 जानेवारीला बेबी अँड मास्टर रसायनी, 11 जानेवारीला लावणी शो, 12 जानेवारीला रसायनी आयडॉल गायन स्पर्धा, 13 जानेवारीला नृत्य स्पर्धा तर 14 जानेवारीला समारोपाच्या दिवशी मिस अँड मास्टर रसायनी फॅशन शो असे विविध कार्यक्रम होणार आहेत. पोलीस रेझिंग डे सप्ताह अंतर्गत पनवेलमध्ये नवी मुंबई पोलीस बँड पथकाने वाद्यवृंदाच्या सांगीतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून पनवेलकरांना मंत्रमुग्ध केले. पोलीस दलाच्या स्थापनेचे औचित्य साधून 2 ते 8 जानेवारी 2024 दरम्यान पोलीस रेझिंग सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई पोलीस बँड पथक वाद्यवृंदाच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्यासह गोपनीय विभागाच्या अधिकाऱ्यांसह 50 ते 60 नागरिक उपस्थित होते. यावेळी बँड पथकाने विविध हिंदी आणि मराठी गाणी सादर करून पनवेलकरांना मंत्रमुग्ध केले. या निमित्ताने पनवेलश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने बँड पथकांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेतीमध्ये नवनवीन उत्पादने घेण्याचा प्रयत्न करणारे पनवेलमधील गुळसुंदे येथील प्रगतिशील शेतकरी मिनेश गाडगे यांनी रंगीत कलिंगड लागवडीचा प्रयोग राबवला आहे. ऑक्टोबर 2023 साधारण 10 कलिंगडाच्या रोपांची लागवड केली होती. गाडगे यांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. नॉन यू सीड्स या कंपनीच्या कलिंगडाच्या प्रजातीच्या बिया ज्यामध्ये पिवळे आवरण असून आतील गर लाल आहे. आरोही प्रजातीचे बियाणे हिरवट काळे असून आतील गर पिवळ्या रंगाचा आहे. तसेच कुंदन ही मस्क मेलनची व्हरायटीजची लागवड देखील गाडगे यांनी केली आहे. वेगवेगळ्या प्रजातीच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. गाडगे यांनी आपल्या 10 गुंठे जागेत शेणखत देऊन 2 फूट बाय 5 फूट अंतर ठेवून वाफे बनवले आणि ड्रिपच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करून अतिशय कमी खत तसेच फवारण्या दिल्यानंतर 3 महिन्यात कलिंगडाचे उत्पादन प्राप्त झालेले आहे. जिल्ह्यातील हवामान आणि माती कलिंगडासाठी अतिशय पोषक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे उत्पादन घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. चवीला अतिशय गोड, एक वेगळा स्वाद आणि आकर्षक रंगामुळे या कलिंगडांना ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे मिनेश गाडगे यांनी सांगितले. समाजातील वाढते अपघातांचे प्रमाण, वाढते विविध रुग्णांची संख्या लक्षात घेता कोणत्याही रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये तसेच रक्ताअभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये या अनुषंगाने न्हावासेवा CHA आधार सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या रविवारी सकाळी 10 ते 3 या वेळेत श्री दत्त मंदिर पांडिवे उरण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत देशातील थॅलेसेमिया आणि अपघातग्रस्त रुग्णांची रक्ताची गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे असे आवाहन न्हावासेवा CHA आधार सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प शिवडी न्हावा शेवार सागरी सेतू महामार्ग तसेच उरण खारकोपर रेल्वे मार्ग अशा विविध प्रकल्पांचा भव्य उद्घाटनासाठी नवी मुंबईत येत आहेत. हा उद्घाटन सोहळा भव्य होण्यासाठी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे ठिकाण निवडण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. नवी मुंबईतूनही 20 मिनिटात थेट मुंबई येथील शिवडी येथे वाहनांना जाता येणार असल्याने या अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईकरांना अतिशय लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे नवी मुंबईत होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी सिडको महामंडळाने सुमारे 7,88,00,000 रुपयांची कामे हाती घेतली आहेत. याबाबतची बोली पद्धतीची निविदा विविध वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आल्या आहेत. उद्घाटन सोहळा होत असलेल्या विमानतळ प्रकल्पातील जागेवर प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचा मार्ग तसेच अंतर्गत रस्ते मैदान तयार करणे मंडप बांधणे वाहनतळाची सोय ही कामे सिडको कंत्राटदारांच्या मार्फत करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रस्तावित पाणबुडी प्रकल्प पर्यटन आणि विकासाला चालना देणारा असून हा आमचा शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. राजकीय स्वार्थासाठी विरोधक या प्रकल्पाबाबत जाणून बुजून गैरसमज पसरवत आहेत. मात्र नियोजनानुसार कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेंगुर्ला येथूनच कार्यान्वित होणार आहे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. पाणबुडी प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली त्याबाबतची माहिती मंत्री चव्हाण यांनी एक्स पोस्टद्वारे दिली. मंत्री चव्हाण यांनी म्हटले की या बैठकीत प्रस्तावित पाणबुडी प्रकल्पाची सद्यस्थिती आणि वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पाणबुडी पर्यटन विकासासाठी मंजूर निधीपैकी काही निधी हा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. हा प्रस्तावित प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही तसेच प्रकल्प सकारात्मक पूर्ण होण्याच्या दृष्टीने विभागाने तातडीने प्रयत्न करावेत. या बैठकीला पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे व्हर्च्युअल माध्यमातून उपस्थित होते. देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सी लिंक या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमास 50,000 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने उल्वे नोड येथे राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन आढावा बैठक पार पडली. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या बैठकीस माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजप प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक माजी आमदार धैर्यशील पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोहपे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्सी वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नमो चषक अंतर्गत 14 जानेवारीला एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी हे महिलांप्रती आदर भावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेल्या विकासाबद्दल आदर भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा होणार आहे. त्या अनुषंगाने पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध कला आणि क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत खारघर मॅरेथॉन क्रिकेट कुस्ती कबड्डी सायक्लोथॉन कॅरम बुद्धिबळ या क्रीडास्पर्धा तसेच नृत्य चित्रकला गायन वक्तृत्व या कला स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात येत आहे. नमो चषक अंतर्गत या स्पर्धांमुळे युवा पिढीला कला आणि क्रीडा स्पर्धेकडे आकृष्ट करता येणार असून पनवेल विधानसभा क्षेत्रात 25,000 पेक्षा जास्त स्पर्धकांना सहभागी करण्याचे उद्दिष्ट आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. जनार्दन शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयाच्या इंटिरियर डिझायनिंग विभागाच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयात निर्मिती 2023-2024 या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ SK पाटील यांच्या हस्ते बुधवारी झाले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षामध्ये तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन तसेच पेशवाई परंपरेचे चित्रीकरण करण्यात येणार असून हे प्रदर्शन 3 ते 4 जानेवारी दरम्यान सुरू राहणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ एस के पाटील, प्रोफेसर डॉ एस बी यादव, डॉ एस आय उन्हाळे, डॉ बी एस पाटील, कोऑर्डिनेटर प्रज्योती देसाई, चिनया गावन, सुचित्रा गवळे, मनीषा पाटील, संध्या सिंग यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.